त्यांना धक्का लागत नाही, कारण 100-150 वर्षापासून मराठा समाज हा ओबीसी आरक्षणात कुणबीच्या नोंदी मराठ्यांच्या सापडल्यात, आणि ज्याच्या कुणबी नोंदी सापडल्या नाहीत त्याच्यासाठी सगळ्या स्वाऱ्यांचे अधिसूचना काढलेली, त्याची अंमलबजावणी उद्या करतील ते, धक्का लागण्याचा प्रश्नच नाही. आम्ही तिथंच होतो, रिकामी जागा होती ती फक्त ते भरून काढायचे, धक्का लागण्याचा प्रश्न नाही. सगळ्या स्वाऱ्यांची अंमलबजावणी त्यांना करावीच लागणार. सगळ्या स्वाऱ्यांच्या संदर्भात असं बोललं जात आहे की 16 फेब्रुवारी पर्यंत अध्यादेशावर सूचना हरकती मागवण्याची वेळ होती, त्याच्यानंतर सलग 2-3 दिवस सुट्ट्या झाल्या आहेत, त्यामुळे आता या घडीला उद्या चर्चा होईल की नाही आणि त्या संदर्भात निर्णय होईल की नाही सांगणं कठीण आहे. कोण म्हणले म्हणजे असे चर्चा आहे? नाही नाही असं नाही, हरकती घेतल्या वेळ दिला, हा वेळ आजचा नाही, 2 नोव्हेंबर पासूनचा आहे, 24 डिसेंबर पर्यंत 2 महिने, आणि आता जानेवारी आणि फेब्रुवारी 2 महिने, 4 महिन्याचा नुसता सगळ्या स्वाऱ्यांसाठी वेळ झालेला आहे. आणि कायदेशीर प्रक्रियात जर या शब्दावर भाष्य करायचं असलं तर प्रक्रिया पार पाडण्यासाठी तुम्ही 15-16 दिवसाचा कालावधी घेतला आहे आत्ता हरकतीसाठी. हरकती आल्यात, सरकारकडे यंत्रणा आहे, 4.5 लाख यंत्रणा मागासवर्ग आयोगाच्या वेळेस कामाला लागली, तुम्हाला हरकती थोडे आहेत त्या, त्या बघण्यासाठी 1 घंट्यात तुम्ही बघू शकता त्या सगळ्या. हे म्हणजे कारणं नको आहेत आणि ते कारणं देणाऱ्यापैकी नाहीत अशी आम्हाला आशा आहे. मुख्यमंत्री साहेब पण आणि फडणवीस साहेब पण कारणं देणार नाहीत, हरकती रात्रीतून बघून घेतील ते, परंतु उद्या त्याला अपेक्षा आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सगळ्या स्वाऱ्यांची अंमलबजावणी आपल्याकडून होईल. आता असं दिसतंय की उद्या विशेष करून एक वेगळा प्रवर्ग आणि त्या संदर्भात मराठ्यांना आरक्षण असं दिसतंय, सगळे स्वाऱ्यांबद्दल निर्णय नाही झाला तर तुमची भूमिका काय असेल? उद्या जो कायदा होणार आहे त्याचं तर महाराष्ट्रात कौतुक केलं जाणार आहे, आनंदही व्यक्त केला जाणार आहे, कारण हे 150-150 जणांसाठी लागतंय ते, 2-3 जणांची मोठ्या लोकांची मागणी होती, शेवटी मोठ्यांचं चलतं, गोरगरिबांचं चलत नाही. मोठ्यांनी गरिबाला द्यायला पाहिजे, पण गरिबांनीच तो कायदा पारित करायला लावला याच आंदोलनाच्या माध्यमातून, द्या म्हणले त्यांना आपण. परंतु करोडो मराठ्यांची मागणी की 50% आतमध्ये ओबीसीतून मराठ्यांचं आरक्षण जे हक्काचं आहे ते पाहिजे, त्याच्यामुळं कुणबी नोंदी सापडल्यात आणि ज्यांच्या सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या स्वाऱ्यांची अधिसूचना सरकारनं काढली, हे याच्यातलं महत्त्वाचं विशेष आहे. त्यामुळे